हाय फ्रेंड्स, जानवीज किचनमध्ये आपलं स्वागत. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तोंडलीची भाजी. तर ही खूपच चविष्ट भाजी होते. तर खूपच कमी मसाले वापरून ही भाजी केलेली आहे आणि तुम्हाला ही नक्की आवडेल. तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला आता सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी सर्वात प्रथम आपल्याला तोंडली लागतील. तर इथे मी फ्रेश तोंडली मला भेटली होती छोटी छोटी, तर त्याचे असे गोलकाप करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून मी गोलकाप केलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे मी गोलकाप करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला लांब काप हवे असतील तर तुम्ही लांब आकारातही कट करू शकता. तर आता सगळीही मी कट करून घेतलेली आहेत आणि आता मी भाजीला फोडणी देणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेत आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे. तर एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि छान तडतडू द्यायची मोहरी. आणि मगच त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत. तर आता जिरे घातल्यानंतर आपल्याला 5-7 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याची पानं शक्यतो मी सगळ्या भाजीमध्ये यूज करते. आणि त्यासोबतच 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या कट करून, त्याही मी घातलेल्या आहेत. तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत. आणि त्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला मी घालून घेतलेला आहे. तर थोडा वेळ परतायचं. तर कांदा लवकर भाजला जावा यासाठी मी आत्ता थोडंसं मीठ घालणार आहे आणि त्यासोबतच हळद आणि हिंगही घालून घेणार आहे. तर आता मी छोटा 1/2 चमचा इथे मीठ घातलेला आहे, त्यासोबत 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा हिंग घालून घेत आहे. तर थोडंसं परतायचं आणि लगेचच आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली तोंडली घालायची आहेत. तर आपल्याला कांद्यासोबतच ही तोंडली थोडा वेळ छान परतून घ्यायची आहेत. जवळजवळ 5 मिनटं तरी छान परतली पाहिजेत आणि मगच आपण ही वाफेवर शिजवून घेणार आहोत. लगेचच आपण पाणी ॲड करायचं नाही. तर छान अगोदर हे कांद्यासोबत परतायची, तरच या भाजीला चव छान येते. ही एक खास टीप लक्षात ठेवा ह्या भाजीसाठीची. तर 5 मिनटं मी परतून घेतली आहेत आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवून पाणी घालून ठेवणार आहे ताटावर, म्हणजे छान वाफेवरती शिजली जातील. तर आता परत एक 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकताय छान वाफेवरती परतली गेलेली आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्येच एव्हरेस्टचा जो गरम मसाला येतो तो आता इथे मी 2 छोटे चमचे ॲड करणार आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता. तर आणखी कोणतेही एक्स्ट्राचे मसाले मी यामध्ये ॲड करणार नाही. तर 2 छोटे चमचे मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि छान परतायचं. आणि मगच आपण जे पाणी वर ठेवलं होतं ताटामध्ये ते आता मी यामध्ये ॲड करणार आहे. तर अशा प्रकारे ही भाजी करायची, तरच ती खूप चविष्ट होते. तर अगोदर कांद्यासोबत छान परतून घ्यायचं, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही तोंडली. तर आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी. आणि जो काही भाजीला आपण जे काही मीठ लागणार आहे, आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलं होतं तो अंदाज घेऊनच मी आता राहिलेलं मीठ ॲड करणार आहे भाजीसाठीचं. तर तुम्ही अशा प्रकारेच ही भाजी करून बघा, खूपच टेस्टी होते. आणि भाकरीसोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते. तर आता मी मीठ घालून घेतल्यानंतर परत एकदा मिक्स करते आणि परत ताट ठेवून मी ताटावर पाणी ठेवणार आहे. आणि हळूहळू करून ते पाणी ॲड करत आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. अगदी ते छान शिजले पाहिजेत तोंडली. तर आता 10 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते. अधूनमधून मी पाणी ॲड करत होते वरचं पाणी ताटावरचं, परत पाणी ठेवत होते. तर अशा प्रकारे ही भाजी शिजवून घेतलेली आहे. बघू शकताय कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. भाजी शिजली आहे छान. जर तुम्हाला थोडीशी कच्ची हवी असेल, आवडत असेल, तर तुम्ही थोडीशी ठेवू शकता. आणि परत मी सजावीसाठी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तर खूपच टेस्टी होते ही भाजी, तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. तर मी भाकरीसोबत ही भाजी सर्व केलेली आहे, तीही तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. आणि बघू शकता सॅलड आणि भाकरीसोबत मी ही भाजी सर्व केलेली आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी आवडली असेल तर
लाइक शेयर एंड सब्सक्राइब करायला विसरू नका. थैंक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.